भुसावळ नगरपरिषदेचा सन 2020-21 या वित्तीय वर्षाचा 151,56,15,847 मात्र खर्चाचा तर 67,70,742 मात्र शिल्लकी अर्थसंकल्प कोणतेही कर दर वाढ न करता लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण घोडे यांनी नगर परिषदेच्या सभेमध्ये सादर केला. सदर अंदाजपत्रक बहुमताने मंजूर करण्यात आले. माझे भुसावळ शहर स्वच्छ व सुंदर साकारण्याकरता नगरपालिकेच्या आगामी वित्तीय वर्षाच्या अर्थसंकल्पात अमृत योजनेअंतर्गत 45 MLD चे पाणी शुद्धीकरण यंत्रणा बांधणी, नवीन पाणी वितरण करता शहरात विविध ठिकाणी नवीन जेलवाहिका टाकते, पाणी वितरणाकरता शहरात विविध ठिकाणी 11 जलकुंभ बांधणे, शहरात विविध ठिकाणी हरितपट्टा विकसित करणे, मोठ्या प्रमाणात शहरात वृक्षारोपण व बगीचाचे विकास करणे, नवीन रस्ते, गटारी, पुतळा उभारणी, 14वा वित्त आयोग अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन व विल्हेवाट, अपंगांकरता तसेच महिला व बालके वर्गांकरता वेगळे प्रशिक्षण तसेच नगर परिषदेची भव्य प्रशासकीय इमारत बांधणे आदी कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. आजचा नगरपालिकेचा जो अर्थसंकल्प मांडला गेला हा या आर्थिक वर्षामध्ये कुठलाही करवाढ न करता सादर केलेला अर्थसंकल्प आहे. यात येणाऱ्या बाजू, जमेच्या बाजू आणि खर्च होणाऱ्या बाजू याचा ताळेबंद हिशोब नगर परिषदेने सर्वसाधारण सभेसमोर ठेवलेला आहे. त्यातील काही ज्या बाबी आहेत त्याच्यावर साक्षमोक्ष करून पुन्हा हा स्टँडिंग कमिटीमध्ये हा अर्थसंकल्प मंजूर करण्यात येणार आहे. या वर्षीचा आमचा अर्थसंकल्प हा 152,23,88,589 रुपये हे आमचे जमेच्या बाजू आहे. तर खर्च 151,56,15,847 हा आमचे खर्चाची बाब आहे. म्हणजेच आमचा 67,70,742 रुपये शिल्कीचा हा अर्थसंकल्प आज नगर परिषदेने मांडलेला आहे. निश्चित या अर्थसंकल्पातून येणाऱ्या काळामध्ये शहरामध्ये विविध कामं आणि विकासाची कार्य होतील यात मला शंका वाटत नाही. आणि येत्या काळामध्ये या शहरामध्ये नवनवीन योजना राबवण्यासाठी आणि अशा आर्थिक तरतुदी या अर्थसंकल्पामध्ये केलेल्या आहेत. MC News करिता मनोहर लोणी, वरणगाव.